उशामदीन उशामदीन। इस पूना की सरजमीन पे अपने पाक कदम रख के हमने इस नापाक जमीन को पाक कर दिया है। इसी सरजमीन पर उस बागी सीवा ने स्वराज के सपने देखे। उसके उसी सपनों को अपने पैरों तले रौंदने हम आए हैं। खान साहब, यहां से ही 50-60 कोस दूर राजगढ़ किला है। सिवा अपनी माँ जीजाबाई और कबीले के साथ वहीं रहता है। फिर भी उसने मुगलिया सल्तनत की इस फौज के दरिया को रोकने की कोशिश ना की। डर गया होगा चूहा, अपने पहाड़ी मुल्क में जाके छुप गया होगा भगोड़ा। आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर। आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर। दिलेर खान साहब, संग्राम दुर्ग देखे के ना देखे, सिर्फ 300 मरगट्ठों ने शाइस्ते खान को शिकस्त दी। इसीलिए हम आपसे कहते रहते हैं, इन मरगट्ठों को कम ना समझना। इसीलिए दुश्मन आपको सुलेनामे के पैगाम भेजता है और आप उनकी तरफदारी करते नहीं थकते, उनके तारीफों के पुल बांधते हैं। खान साहब, जो कहना है साफ साफ कहिए। हमें हमारे नजरबाजों ने खबर दी है कि उस बागी सिवा ने आपको पैगाम भेजे हैं। कहीं आपके मन में उग्रसेन, सिवा को पैगाम भेजो और लिखो संपूर्ण शरणागति। काय मिर्जा राजे, संपूर्ण शरणागति? औ साहेब, या मिर्जा राजांची सामंजस्याची मानसिकता दिसत नाही, किंबहुना त्यांना सामंजस्याची भाषाही कळत नाही। त्यामुळे शाहिस्ते खानाप्रमाणे त्यांना सुद्धा मराठ्यांचा तडाखा हा दाखवायलाच पाहिजे। मोरोपंत, हा मिर्जा राजे जरी मुघली सैन्याचा सेनापती असला तरी याची युद्धनीती, वेग, तौर तरीके आणि मुघलशाही प्रति इमान काही औरच आहे। म्हणजे साफ साफ बोला अनाजी पंत। आऊ साहेब, आता तुम्हीच पहा ना, शाहिस्ते खानाला पुण्यात यायला 3.5 महिने लागले, पण हा मिर्जा राजे मात्र 19 दिवसात पुण्यात येऊन थबकला। याचा अर्थ शाहिस्त खानाच्या तिप्पट वेगानं मिर्जा राजे स्वराज्यावर चालून येत आहेत। जी हो साहेब, पण त्याच्या योजनांमध्ये कुठला ठिसाळपणा किंवा अय्याशी दिसत नाही। म्हणजे हे मिर्जा राजे मुघल सल्तनतीचे हुजरेबाज मानकरी आणि वफादार असले तरी स्वतःच अस्तित्व टिकवून आहेत। त्यांचं स्वत्व जरी मुघली तख्तासमोर गहाण पडलं असलं तरी त्यांचा स्वाभिमान शाबूत आहे अजून, असं दिसतंय। जी आऊ साहेब, म्हणजे हे राजपुतानाचं पाणी काही औरच दिसतंय। अलबत्त, पण या पाण्यास कसा बांध घालावा, हे वादळ कसे रोखावे? खुशाबदीद खुशाबदीद आपाजान, मिर्जा राजे ने तो कमाल कर दी, औरंगाबाद से पुनः पहुंच भी गए, वो भी इतने जल्दी। इस तरफ की में कोई दाग ना लग जाए। कैसा दाग आपाजान, ये क्या कह रही है आप? भाईजान ने दक्खन की मुहिम पर 2 सूरमा मुकर्रर किए, एक मिर्जा राजा
और दूसरा दिलेर खान, एक राजपूत तो दूसरा पठान। बस इन दोनों में आपसी जंग ना हो, यही उम्मीद करते हैं हम। मिर्जा राजे की अर्जी है कि कोई भी फैसला लेने से पहले उन्हें औरंगाबाद फरमान भेजकर शहजादा मोहज्जम की रजामंदी की राह देखनी पड़ती है, जिसे वक्त और दौलत दोनों की बर्बादी होती है। वो चाहते हैं मुहिम के सिपाहसालार होने के नाते सब हक उन्हें मुकर्रर किए जाए। मुहिम जल्दी कामयाब हो जाएगी। बहुत खूब होशियार है, आगे आने वाले खतरों को पहले ही भांप लेते हैं। खुशामदी। राजा जी, ये वही पहाड़ी किले हैं जिसमें शिवा की जान बसती है, और हमें अगर शिवा की जान को पिंजरे में कैद करना है तो उसके इसी किलों पर हमला करना होगा। नहीं नहीं गांड साहब, संग्राम दुर्ग जैसा जमीन पर बसा किला भी इन मराठों ने 50-60 दिनों तक लड़ाया है। सह्याद्री की पहाड़ियों में बसे वो पहाड़ी किले जीतना हमारे लिए नामुमकिन है खान साहब, इसलिए हमें पहले ये मुल्क काबिज करना होगा। नहीं राजा जी, मुल्क पे कब्जा करके कुछ नहीं होगा। ये मराठे गांव छोड़ के भाग जाते हैं और जैसे ही हम आगे निकलते हैं ये फिर से आके बस जाते हैं। बहुत शैतान है ये मराठे। नहीं खान साहब, हमें पहले उसके मुल्क पर ही कब्जा करना होगा, समझिए हमारी बात को। मिर्जा जी, हम साफ साफ बोलते हैं, हमें ऐसा लगता है कि आप शिवा का साथ दे रहे हैं। आपको उसके खिलाफ बोलना चाहिए तो आप उसकी तरफदारी कर रहे हैं। अपनी सोच बदलिए मिर्जा जी। गलत आप सोच रहे हैं खान साहब। अगर हमने उसका मुल्क हथिया लिया तो उसके ये किले कितने दिन लड़ पाएंगे? अगर हमने ये मुल्क हथिया लिया तो इन किलों की रसद टूट जाएगी और वो अपने आप हमारे कब्जे में आ जावेंगे। नहीं मिर्जा जी, हमें पहले किलों पर ही हमला करना है। मिर्जा जी, हम पठान हैं और पठान का डर से वास्ता नहीं होता। हम कदम वहीं रखते हैं जहां रास्ता भी नहीं होता। आप हमारी बात क्यों नहीं समझ रहे हैं? क्यों अपनी जिद पर अड़े हुए हैं? और ये मत भूलिए खान साहब कि हम भी राजपूत हैं, आमेर के महाराजा हैं। बाहर से शांत है लेकिन अंदर से मारने मरने का जज्बा हम भी रखते हैं। आप हमें धमका रहे हैं मिर्जा जी। आपको जो समझ रहा है समझिए मिर्जा। राणा जी, बादशाह सलामत का शाही फरमान आया है। Thank you.
जय सरन चंडी। आला हजरत ने हमें इस मुहिम का सिपा सालार नामजद किया है। अब जो भी फैसला होगा हमारा होगा। खान साहब तशरीफ रखिए। खान साहब ठंडे दिमाग से सोचिए, ये पहाड़ी किले सीवा की ढाल हो गए हैं, पर सीवा की आवाम उसका कलेजा हुए है। हमें उसके कलेजे पर हमला करना है, उसकी ढाल अपने आप टूट जाएगी। मोरोपंत कौन खास बात? आऊ साहब एक खबर है, मिर्झा राजे जयसिंग शांत बसायला तयार नाही। एका पाठोपाठ एक नवीन नवीन हालचाली आणि डावपेच टाकतायत ते स्वराज्यावर। आपल्या मुल्कामध्ये त्यांनी लष्करी ठाणी बसवले आणि आपल्या रयतेवर ते दडपण आणण्याचा प्रयत्न करतायत। आऊ साहेब त्यांच्या फौजांनी पुणे लोणी शिरवळ लोहगडाचा पायथा जुन्नर सुपे इथे आपली लष्करी ठाणी वसवली सुद्धा, आणि आता ते स्वराज्याच्या चारी बाजूंनी हल्ला करण्याच्या बेतात आहेत। जगदंबा। आऊ साहेब मिर्झा राजन आणि त्यांचा सरदार कुतुबुद्दीन खानासह 7,000 फौजेसनी आपल्या मुल्कावर सोडले आहे। तो जुन्नर पासून लोहगडापर्यंत दौडतोय, रेत मारतोय, सारा मुलुक बेजार करतोय। आऊसाहेब मिर्झा राजांचा सरदार 4,000 फौजांनीशी पुण्यात ठाण मारून बसलाय। आऊसाहेब रहमत खान, रणदौलत खान, विरमदेव सिसोदे, जायद खान यांच्यासारखे बडे बडे सरदार आपापली फौज घेऊन स्वराज्यात शिरले सुद्धा। इतकंच काय आऊसाहेब, पौडखोर, करियात मावळ, गुंजन मावळ, खेडे बारे, कानतखोर या इलाक्यात मुघली घोडी घुसली आहेत आणि सर्वत्र हाहाकार माजलाय। आऊसाहेब आऊसाहेब खबर लई वंगाळ आहे, औरंगजेबाने या मोहिमेचे संधे अधिकार मिर्झा राजेकडे दिले आहे, म्हणजे संधे निर्णय घ्याया तोच मुख्यार आहे। आता स्वराज्यावर एका मागे एक धडके द्या तो कमी करणार नाही बघा। बस मिर्झा राजे, आम्ही तुम्हास प्रभू रामचंद्रांचे वंशज समजलो ही आमची भूल झाली। परकीयांचे पाय धरून स्वदेशात रुजवणारे आपलेच लोक हा या भारत वर्षास लाभलेला सर्वात भयंकर श्राप आहे। या जुलमी अमानुष अन्यायापासून रयते सपलं पाहिजे, कारण रयत ही स्वराज्याची अमानत आहे। राजे कुठे आहेत? राजे तुम्ही प्रभू रामचंद्राचे वंशज हरगिज नाही। पूर्ण हयात अंधाराची चाकरी करता आणि सूर्यनारायणाला झाकू पाहता, पण तू याद राखा सूर्यनारायण सप्त अश्वांच्या रथावर स्वार होऊन येतो आणि 28 टापांमध्ये अंधाराचा विध्वंस करतो। आम्ही इथं साधू संतांचं धर्माचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याला नख लावण्यासाठी याल तर जळून भस्मसात व्हाल। वैराज त्यासनी जाळून बेचिरागच करायला पाहिजे। आता मिर्झाच्या सैतानी फौज पुढं आपली गरीब रयत होरपळून निघायला लागली। काय बाई कहून रयत वाचवली पाहिजे।
वैराज आवळच फाटले, चारी बाजून हमला चाललाय, एक कडक योजना योजली आहे ते मीर झालं, त्याच्यावर झडप घातलीच पाहिजे बघा। आंगाशी त्या शाहिस्ते खानाला जसा तलवारी खाली घेतला तसा त्या मिर्जाला पण तलवारी खालीच घ्यायला पाहिजे। एकदा का तो खासा मिर्जा गारद झाला की त्याच्या फौजा पळायला लागतील बघा। वय पण तो मिर्जा लय सावध आहे, त्याच्यावर हल्ला चढवणं म्हणजे सोपं काम नाही, काहीतरी तजवीज केलीच पाहिजे। ज्यांचे हे बेदर्द अमानुष अत्याचार स्वैराचार रयत अशी जुलमी जात्यात खरडली जात असताना आम्ही पाहू शकत नाही। रयत वाचली पाहिजे, त्यात मिर्झा राजा पुण्यात येऊन पोहोचलाय, त्यामुळे आपण तातडीनं राजगड जवळ केला पाहिजे। येसाची उद्या सकाळीच राजगडाकडे निघण्याची तयारी करा। राजाने थाळाही घेतला नाही, तसंच गेलं। राजेंची काही खबर बात, काही निरोप? नाही आहो साहेब। राजाच्या जीवाला घोर लागलाय, थाळा भी नाही घेतला, उपाशी झोपलं ती। मिर्झा आता नाही सोडत मी तुला। कड्यानो आपण सुखरूपणे राजगड जवळ केला, पण तो मिर्झा राजा पुण्याजवळ ठाण मांडून बसलाय, तो आपली रयत बुडवतोय, मुलूक बुडवतोय। काहीतरी मनसुबा आखून त्याला जोरदार तळाखा दिला पाहिजे। कुडतोजराव कुठे आहे? राज, काल रात्री पतुर्ती आपल्या संगतच होत, हा पर आज सकाळपासून त्यांचं काही दर्शन नाही बघा। काल आपण समधी गडावर यायच्या गोंधळात होतो ना, त्यामुळे कोणाचं ध्यानात आलं नसल। असे कसे मागे राहिले कुडतोजीराव? व राजा, आमासनी वाटलं की तुम्हीच त्यासनी दुसऱ्या कुठल्या तरी कामगिरीवर धाडलं का काय? राजा, कुडतोजीराव आपल्या सोबत न येता पुण्याच्या दिशेला निघाले। काय होय? कुडतोजीरावांनी बेभान होऊन त्यांचा घोडा फेकलाय तो पुण्याच्या दिशेला। कुडतोजीराव एकटेच पुण्याच्या दिशेनं गेले कशासाठी? देखी उग्रसेन जी हमारी करामात, सीवा का सारा मुल्क तहस नहस हुए है, सारे दक्षिणी मुल्क पर मुगलिया सल्तनत का खौफ बिखरो है। जय एकलिंग जी, बागी सीवा का घमंड हम पैरों तले रौंद देंगे। खान साहब, रण में उतरने से पहले अपने दुश्मन की पूरी जानकारी होना घना जरूरी हो गया है।
भी उसकी कमजोरी का एहसास हुए है, उसकी उसकी कमजोर दुखती नफ्स का पता लगे। और इस शिवा की सबसे बड़ी कमजोरी उसकी दुखती नफ्स है, उसकी आवाज। हम उसके आवाम को तड़पा तड़पा के मारेंगे, फिर उनकी चीखें उनकी पुकार सुन के आवाम परस्त सिवा खुले मैदान में आने के लिए मजबूर हो जाएगा, फिर वो सिवा होगा और ये हमारी शमशीर। खुले मैदान में हमारे साथ सामना करने की ना शिवा की औकात है ना उसकी हिम्मत। वाह राजा जी वाह, मान गए आपका सियासती खेल, वाह। हुकुम, क्या हमारा ये समझना जायज है कि वो सिवा हमारे सियासती दाव समझे ना? ना उग्रसेन जी ना, ये सिवा सियासती मामलों में हमें कच्चा लागे है, उसकी आवाम ही उसके लिए सब कुछ है और आवाम का दुख दर्द ये सिवा बर्दाश्त ना कर पाएगा और अपने आप हमारे शिकंजे में फंस जाएगा। और सिवा अपना पहाड़ी मुल्क छोड़कर आवाम को बचाने ना आवे तो? अगर ऐसा हुआ तो सिवा पर उसकी आवाम का जो भरोसा है वो टूट जाएगा। आवाम हमेशा जंग बहादुर लोगों का साथ देती है और सिवा लगता है कि अब तक इस बात से अनजान है। आवाम के लिए हमेशा उम्दा सोच और समृद्धि से परे राजनैतिक उतार चढ़ाव घने मायने रखते हैं और पिछले 3-4 वर्षों से सिवा के स्वराज में घनी उथल पुथल हो रही है और इसी बात का फायदा हमने उठाना है। सिवा के प्रति उसकी आवाम के मन में जो सम्मान है, जो विश्वास है, उसी विश्वास को तोड़ना है हमें। जरूर टूटेगा, उसकी आवाम का भरोसा भी टूटेगा और उस कोहस्तानी चूहे का घमंड भी टूटेगा। अगर ऐसा हुआ तो एक दिन उसकी सारी आवाम हमारी पनाह में आ जाएगी और उसके सारे सरदार हमारे साथ हो लेंगे। शिवा दमा न पानी पिया, धीरा न घ्या, तुमची चिंता आम्ही समजू शकतो। औसाहेब आम्ही काय करावा, सहू बाजूनी आभाळ फाटले, स्वतःला राजांचा राजा मिर्झा म्हणवणारा मिर्झा राजा जयसिंग असं काही करेल हे आमच्या मनातही आलं नाही। खरंय राजे, आजवर स्वराज्यावर जे सरदार उमराव चाल करून आले त्यांनी कुठल्या ना कुठल्या गडाच घेरा घातला, परंतु हा मिर्झा गडाकडे न वळता गावांमधून वाड्या वस्त्यांमध्ये घुसला, रयते सळो की पळो करून सोडला। शिवाय औसाहेब त्यांना आपल्या फौजेची रचना अशी केली आहे की प्रत्येक तुकडीच्या पिछाडीला संरक्षणासाठी दुसरी तुकडी आहे, त्यामुळे छापेमारी करून त्याला बेजार सुद्धा करता येत नाही। तो आपला संपूर्ण अभ्यास करून आला आहे राजे। महादेवाचा भक्त असलेला मिर्झा जाणतो की शिवशंकरास जसं बेलाचं पान प्रिय तसं शिवाजी राजेस रयतेचं काळीच पान प्रिय, परंतु काळजी नसावी यातूनही मार्ग निघेल। राजे शिवा। जी औसाहेब। आम्हा समजलं की कुडतोजी राव राजगडाकडे येत असताना मध्येच तुकडी सोडून पुण्याच्या दिशेने गेले,
पंत इतक्या काळजीत दिसतंय सर, झालं तरी काय? सुभेदार आहो, एवढं मोठं स्वराज्यावरती संकट आलंय. या मिर्झा राजांनी चौबाजूनी कोंडी केलेली आहे. हो ना. हे संकट तर मोठं आहेच, पण अशी कितीतरी संकट आली की स्वराज्यावर. किंवा अफजल खान, शास्ता खान केवढी मोठी फौज घेऊन आलं. सिद्धीनं तर पन्हाळ्यावर कोंडलं राजास्ते. राजांनी त्यात बी मार्ग काढला. या वेळी बी काहीतरी मार्ग निघेल. कशा पै काळजी करताय सर? सुभेदार, त्यावेळेला राजांची माणसं त्यांच्या मागे खंबीरपणे उभी होती. जेव्हा स्वतःच नाणं खोटं ठरतं तेव्हा काय करायचं? म्हणजे नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला? हे जावळीचे रायाजी आणि हनुमंतराव मोरे, पुरंदरचे आत्माजी आणि कहार कोळी बंधू, त्यांच्या 3000 स्वारांचं मिर्झा राजे नेऊन मिळाले. इतकंच नाही, अली आदिलशहाचा तो सरदार कुलुबशाह, रामनगर पेठ आणि चोथियाचे राजे तेही फितूर झाले. त्याचबरोबर शिवप्पा नायक आणि बसवपट्टणचे नायक हे सुद्धा सामील झाले. आणि हे काय कमी होतं म्हणून अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्याला बापाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी यांनी फिरवून घेतलं, वळवून घेतलं. इतकंच नाही हो, स्वराज्यातली इतरही आहेत ज्यांना फितुरीसाठी आमिष दाखवलं जात आहे. आणि हे फितूरच स्वराज्यासमोर सर्वात मोठं संकट तयार करतायत. वाऱ्याची दिशा बदलेल तशी बदलणारी माणसं आहेत ही. केसानं गळा कापणारी जमात. असलं तर गलबास झालं तो फेच्या तोंडी, नाही तर हत्तीच्या पायाखालीच द्यायला पाहिजे. एकदा या मिर्झा राजांना पिटाळून लावते मग बघतो एकेकाला. मग आमची समशेर आहे आणि त्यांची गर्दन. तानाजीराव, आपण सर्व राजगडावर आलात, पण कुडतोजीराव मध्येच अचानक गायब झाले आणि पुण्याला मिर्झा राजेंच्या दिशेने गेले असे ऐकले. काही गडबड तर नाही ना? कुडतोजी रावांचं असं कुणासही वर्दी न देता अचानक निघून जाणं म्हणजे अविवेकीपणा. राव असे लगोलग पुण्यास का दौडले, तुमचा काही अंदाज राजे? नाही आऊ साहेब, पण कुडतोजी रावांच्या विषयी आमच्या मनात किंतू परंतु नाही की कोणताही संदेह नाही. ते स्वराज्याशी प्रामाणिक आहेत. आम्हासही त्यांचा भरोसा वाटतो. सह्याद्रीचा हा वाघ स्वराज्याशी दगाबाजी करणार नाही याची खात्री आहे आम्हास. परंतु तरीही तुकडी सोडून असं अचानक पुण्याच्या छावणीकडे दौडणं, तेही मिर्झा पुण्यात असताना, काय मनसुबा असावा त्यांचा? नाही औसाहेब, काहीच कल्पना नाही. ना आम्ही त्यांना काही सूचना केली, ना ते आम्हास काही बोलले. परंतु कुडतोजी रावांची चिंता जिव्हारी लागून राहिली आहे. एक तर त्यांचा बेधडक स्वभाव, कोणतंही दिव्य करायला मागं पुढं पाहत नाही, थेट मृत्यूला आव्हान देण्याची त्यांची खोड, यामुळे जीवाला घोर लागून राहिला आहे. चिंता करू नका राजे, आमची मनोदेवता सांगते कुडतोजी राव सुखरूप परत येतील. आणि ते आले की स्वतःच खुलासा करतील काय झालं आणि का झालं त्याचा. तसं नाही आऊ साहेब, परंतु कुडतोजी राव म्हणजे भडक माथ्याचे. महादेवाच्या डमरूप्रमाणे मिर्झा राजाच्या छावणीत जाऊन कडाडले नाहीत म्हणजे मिळवलं. स्वराज्यातून सुटलेला हा तीर कोणाच्या वर्मी लागणार कोण जाणे. Thank you.
अप्सरण चंडी। जय एकलिंग जी, आपकी कृपा इस भक्त पर हमेशा बनाए रखना प्रभु। आज का दिन आपकी कृपा से अच्छो गयो, ये कृपा सदा बनाए रखना। जय एकलिंग जी। गुर्तोजीरावांची काय खबर? राज माफी करा, तसं म्हणायला गेलं तर खबर आहे बी आणि नाही बी। नाही कोड्यात बोलू नका, जे असेल ते स्पष्ट सांगा। राज, पुण्याच्या मुघली छावणीत आपले हेर पेरल्यात, त्यांनी खबर दिली का एक स्वार राजच्याला छावणीत घुसला। पण राज, ते गुर्तोजीराव होते का दुसरं कोण ते नाही ओळखता आलं। कुर्तोजीरावांच्या घराकडे हारकरा धाडला वय, पण राज कुर्तोजीराव तिकडे बी नाही गेलं। मग गेले कुठं म्हणायचं कुर्तोजीराव? परस्पर कुठल्या मोहिमेवर तर गेले नाही। कुर्तोजीराव भडक माथ्याचे, कधी कोणावर चालून जातील याचा नेम नाही। योच मिर्चाचा तंबू दिसतोय।
हम हैं आमेर के महाराजा मिर्जा जयसिंह। तुम्हारी उम्र से ज्यादा साल हमने रण में गुजारे हैं। दुश्मन की के चाल होवे हमें बखूबी पता से। ये दांव पेच घने खेल चुके हैं। बरखुरदार ये बाल धूप में ना सफेद हुए हैं। राजा जी सब खैरियत तो है। खबर मिली है कि छावनी में एक घुसपैठिया घुस आया है। उसने हमारे 7-8 हाशम और पहरेदार मार दिए हैं। राणा जी आप चौकन्ना रहे, आपके डेरे के पहरे बढ़ा दिए गए हैं और घुसपैठिए की खोज चालू है। खोजने की कोई जरूरत ना है, घुसपैठिया मिल गया है। नहीं, तलवार मैंड करो। इसे कत्ल ही करना होता तो हम कब के कर चुके होते। आप दोनों का इंतजार नहीं करते? अरे मग मारला का ना हाईस? दुश्मन भी बहादुर होवे तो उसकी कद्र करना, ये हमारा राजपूती रिवाज है। तुम्हारी बहादुरी पर हम निहायत ही खुश हैं, लेकिन तुमने अकेले इतनी बड़ी मुगली छावनी में आने की हिम्मत कैसे की? अरे समुदाय हिंदुस्थानाला माहिती आहे तुझ्या त्या बादशाहच्या मामाच माझ्या राजानं काय केलं ते। अरे तीन बोट छाटून टाकली त्याची आणि ते असा थोटका हात घेऊन गेला पळत दिल्ली आग्र्याकडे। असा पराक्रम करणाऱ्या राजाचा मावळा हाय म्या। वाह बहुत खूब, तुम्हारी सेवा के प्रति वफादारी, तुम्हारी वीरता और अपने मुल्क के प्रति सम्मान काबिले तारीफ है। लेकिन यही तुम्हारी वफादारी, वीरता और सम्मान हमारे प्रति होवे तो तुम्हारा बहुत घणो फायदो होवे। ये बाबा असले हिरून फिरून बोललेलं आमच्या सारख्या मावळ्याला नाही कळत। काय बोलायचं असेल त्या तोंडावर बोल। समझाते हैं, हमारा साथ दो, मुगलिया सल्तनत में शामिल हो जा। तुम्हारी ये वफादारी बहादुरी हमारे लिए मुगल सल्तनत के लिए दिखाओ। सोचो घना फायदा होगा, मनसबदारी मिलेगी, शाही खिल्लत मिलेगी। Thank you.